नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड। आता ह्या मेथडमध्ये जे आपण शिकणार आहोत तो फक्त विद्यार्थ्यांचं नाही तर बऱ्याच शिक्षकांचा गणित शिकवणाऱ्या प्रॉब्लेम आहे की कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड जी जुनी पद्धत आहे आपल्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमधली जुनी पद्धत जी आहे ती सगळ्याच शिक्षकांना जवळजवळ येते, पण कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड जी आत्ताच्या नवीन टेक्स्टबुकमध्ये आले ती फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर सगळ्या शिक्षकांसाठी सुद्धा प्रॉब्लेम आहे। बरेचसे शिक्षक मित्र मला विचारतात की हे कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड जी नवीन आले ती कशी शिकवायची, तर नवीन सिलेबसमध्ये जी कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड आहे ते आपल्याला शिकायची आहे। आता जुन्या पद्धतीमध्ये आपण एक फॉर्म्युला यूज करत होतो, म्हणजे तिसरं टर्म आपल्याला काढायचं, थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स होल स्क्वेअर, हा फॉर्म्युला आपण यूज करत होतो। तर तो आता नवीन सिलेबसमध्ये फॉर्म्युला यूज न करता आपल्याला कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड कशी यूज करायची ते बघायचं आहे। आपण एक एक्झाम्पल घेतलंय, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0। आता याच्यामध्ये कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आपल्याला बघायचं आहे, जर 1 असेल, आता इकडे 1 आहे, तर आपण कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड डायरेक्ट यूज करू शकतो। पण जर कोएफिशियंट काहीतरी वेगळा असेल, समजा 2x² असतं इकडे, तर पहिल्यांदा आपल्याला इक्वेशनला त्या 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे आपल्याला कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर 1 असेल तर आणि तरच आपण कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड यूज करू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे। आता आपण जे एक्झाम्पल दिले घेऊया, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0। आता कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड ह्याच्यामध्ये आपण कसे यूज करतो ते बघायचं आहे। आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो कॉन्स्टंट नंबर आहे त्याला विसरून जायचं आहे। पहिली महत्वाची गोष्ट, कॉन्स्टंट नंबरला विसरून जायचं, म्हणजे आपल्याला फक्त एक्स स्क्वेअर प्लस एक्स इतकं लक्षात ठेवायचं पहिली दोन टर्म्स। तर आपण लिहूया, लेट एक्स स्क्वेअर प्लस एक्स ह्याच्यामध्ये आपण काय ऍड केलं, आपण ह्याच्यामध्ये काय ऍड केलं तर आपण कम्प्लीट स्क्वेअर करू शकतो, हे आपल्याला बघायचं। आपण ह्याच्यामध्ये के ऍड करूया इज इक्वल टू, आपल्याला काय आलं पाहिजे, एक्स प्लस ए होल स्क्वेअर असं आन्सर आलं पाहिजे। एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस दोन टर्म मध्ये तिसरं टर्म म्हणजे थर्ड टर्म आपण काय ऍड केलं तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर होईल ते आपण इमॅजिनरी इक्वेशन घेतले की त्याच्यामध्ये के ऍड केला तर असं इक्वेशन आपल्याला मिळेल। आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, सो एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर, सो ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर आपण यूज केला। आणि हे आता आपल्याला काय करायचं आहे, तर जे इक्वेशन आपण घेतलंय इज इक्वल टू हे कम्पॅरिझन करायचं दोघांमध्ये, सो एक्स स्क्वेअर कम्पॅरिझन करायला काय चान्स नाही आहे। दुसरं आपण बघूया, तर एक्स एक्स एक्सचा कोएफिशियंट इकडे 1 आहे आणि इकडे 2a आहे, तर आपण लिहू शकतो आफ्टर कम्पेअरिंग 2a इज इक्वल टू 1, सो a इज इक्वल टू 1/2। आपण काय केलं, एक्सचा कोएफिशियंट 1 आहे आणि ह्या एक्सचा कोएफिशियंट 2a आहे, तर आपण लिहिलं 2a इज इक्वल टू 1, सो a इज इक्वल टू 1/2। सेम आपण केचं आणि म्हणजे जो कॉन्स्टंट टर्म आहे त्यांचं कम्पेरिझन केलं तर के इज इक्वल टू ए स्क्वेअर, सो के इज इक्वल टू ए स्क्वेअर असं आपण लिहू शकतो। पण ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, सो के इज इक्वल टू 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 1/4। आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली 1/2 आणि के ची व्हॅल्यू मिळाली 1/4। आता आपण परत सॉल्व्ह केलं जे इक्वेशन, खरं म्हणजे कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड इथून सुरू होते, जेव्हा आपल्याला ए ची आणि के ची व्हॅल्यू मिळते तिथून आपली कम्प्लीटिंग द स्क्वेअर मेथड सुरू होते। आता आपल्याला काय करायचं आहे, तर जे ओरिजिनल इक्वेशन होतं काय होतं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर, म्हणजे जे पहिल्यांदा आपण लेट असं लिहिलं होतं ते आपण परत लिहूया, देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के इज इक्वल टू एक्स प्लस ए होल स्क्वेअर। आता आपलं इक्वेशन ओरिजिनल जे सॉल्व्ह करायचं ते होतं एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0, म्हणजे इकडे आपण काय मिस करतोय, तर मायनस 20 मिक्स करतोय, म्हणजे आपल्या ह्याच्यातून मायनस 20 आपल्याला इकडे मायनस 20 ऍड करावं लागेल किंवा 20 सबट्रॅक्ट करावं लागेल। तर आपण लिहूया एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 प्लस के इज इक्वल टू
x plus a whole square minus 20. आपण लेफ्ट साइडला जर 20 मायनस केले हे इक्वेशन मधून सबट्रॅक्ट केले तर आपल्याला राईट साइडला पण 20 सबट्रॅक्ट करावे लागतील. म्हणून आपण काय लिहिलं, इकडे मायनस 20 लिहिला आणि इकडे पण मायनस 20 लिहिला. आता आपल्याला जे सॉल्व करायचं ते इक्वेशन मिळालं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20, इतकंच इक्वेशन आपल्याला पाहिजे. आपल्याला प्लस के आहे तो नको आहे. मग आपण काय करणार, हा प्लस के तिकडे जाऊन सबट्रॅक्ट करणार. म्हणजे आपण आता इक्वेशन लिहिणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू एक्स प्लस ए होल स्क्वेअर मायनस 20 मायनस के. इकडे आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत सगळ्या, म्हणजे ए आणि के च्या. तर आपण लिहूया एक्स प्लस ए ची व्हॅल्यू आहे आपली 1/2, सो 1/2 होल स्क्वेअर मायनस 20 मायनस के ची व्हॅल्यू लिहायची 1/4. तर हे जे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20, त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाले एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर मायनस 20 मायनस 1/4. आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एज एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0, देअरफोर एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर मायनस 20 मायनस 1/4 इज इक्वल टू 0 आपण लिहू शकतो. दिस इज इक्वल टू 0 लिहायचं आणि हे सॉल्व्ह करायचं. सो एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर मायनस 20 मायनस 1/4 इज इक्वल टू 0, देअरफोर एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 20 प्लस 1/4 इज इक्वल टू, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, 80 प्लस 1/4 इज इक्वल टू 81/4. एकाखाली एक लिहायचं तुम्हाला, आपल्यावर थोडी जागा कमी असल्यामुळे मी असं लिहिलंय. सो एक्स प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. आपण स्क्वेअर रूट जर घेतला यांचा बोथ साईडचा तर आपण लिहू शकतो देअरफोर एक्स प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 9/2. स्क्वेअर रूट घेतला आपण, 81 स्क्वेअर घेतला 9 आणि 4 स्क्वेअर रूट घेतला 2, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतलेला आहे आपण. आणि याच्यावरून आपण एक्स ची व्हॅल्यू काढू शकतो. सो एक्स इज इक्वल टू 9/2 मायनस 1/2 और एक्स इज इक्वल टू मायनस 9/2 मायनस 1/2. आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपलं उत्तर येईल एक्स इज इक्वल टू 8/2 इज इक्वल टू 4 और मायनस 10/2 इज इक्वल टू मायनस 5. थोडीशी समजण्यासाठी कठीण पद्धत आहे, जी जुनी पद्धत होती ती जास्त सोपी होती, पण आपल्याला जी टेक्स्टबुकमध्ये मेथड दिलेले तीच मेथड यूज करायचे आणि मी पूर्ण सोल्युशन्समध्ये पण तीच मेथड यूज केले आहे. तर तुम्ही बघायची पूर्ण सोल्युशन्स, नाही समजली परत परत बघा. ही मेथड समजण्यासाठी थोडीशी कठीण आहे, पण एकदा समजली तर तुम्ही नक्की लक्षात ठेवतील आणि पूर्ण हे 2.3 सोल्युशन तुम्ही करतील. प्रत्येक व्हिडिओ बघत राहा, पुन्हा पुन्हा बघत राहा, समजेपर्यंत बघत राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. जय हिंद.